टेनिस न्यूज लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबर। नागपुर में मनपा आयुक्त तुकाराम मुंडे के समर्थन में उतरे शिवसेना, कांग्रेस और प्रहार गटों के नेता। पूर्व नागपुर में सड़कों पर सभी पक्षों के कार्यकर्ताओं ने मनपा आयुक्त के पक्ष में नारेबाजी के साथ आंदोलन शुरू किया है। तो वही महापौर संदीप जोशी, मनपा आयुक्त तुकाराम मुंडे और सत्ता पक्ष विवाद और अब बढ़ गया है। ऐसे में महापौर संदीप जोशी ने आयुक्त मुंडे को विनती कर अपना गुस्सा भूल जाने को कहा है। एक मिनट, एक मिनट। आज आयुक्त आले किंवा नाही तर तुमची काय तयारी आहे महापौर म्हणून, सभागृहाचे चेअरपर्सन म्हणून तुम्ही कसं कामकाज करणार? आयुक्त आले पाहिजे अशी मी त्यांना काल देखील विनंती केलेली आहे, आधी देखील केली आहे, आता देखील तुमच्या मार्फत विनंती करतो की कृपया आपला राग सोडावा, जे झालं ते जाऊ द्यावं, जे काय त्यांचे शब्द असतील ते सभागृहाच्या कामकाजातून आपण बघून टाकूया। आपण एक पाऊल पुढे या, आम्ही एक पाऊल मागे येतो आणि आपण एक पाऊल मागे या, आम्ही एक पाऊल पुढे येतो। शेवटी जनतेच्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी आपण दोघांनी जर एकत्र चाललं तर मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने आपण शहराचा विकास करू शकतो। मी तर पोलिसांना सांगितलेलं आहे, त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी की अत्यंत खोटे आरोप आहे म्हणून, मला लागू आहे ते, त्यांनी निश्चितपणे केले पाहिजे माझ्याबद्दल तक्रार की अत्यंत खोटे आरोप केलेले आहे म्हणून, मी त्या सर्व याला चौकशीला तयार आहे। तो वही औरंगाबाद में राज्य सरकार फेल भागवत कराड। राज्य के कृषि मंत्री दादा भुसे कल अचानक किसान का भेष बनाकर औरंगाबाद के एक कृषि बीज दुकान पर जाते हैं। उनकी इस काम की तारीफ करने के बजाय बीजेपी ने उन्हें आड़े हाथों लिया है। बीजेपी खासदार भागवत कराड ने औरंगाबाद में एक परिषद में कहा कि संपूर्ण राज्य में किसान परेशानी झेल रहे हैं, इसके तरफ ध्यान देने के बजाय कृषि मंत्री भेष बदल कर दुकानों में जा रहे हैं। राज्य सरकार अपयश ठरलेलं आहे। राज्य सरकारने सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी आम्ही बी बियाणं देऊ, त्या ठिकाणी खत देऊ आणि जे फळबागाचं जे नुकसान झालं होतं त्यांना 50,000 रुपये हेक्टरी देऊ आणि खरीपासाठी 25,000 हेक्टरी देऊ। ते काही दिलेलं नाही, फक्त हे घोषणा आहेत आणि त्या घोषणा हवेतच विरलेल्या आहेत, म्हणून हे राज्य शासन हे अपयशी झालं। म्हणून कृषी मंत्र्याला एखाद्या दुकानावर जाऊन बसावं लागतं आणि हे भांडाफोड करावं। वारंवार ठिकाणी दुकानावर गर्दी, वारंवार कलेक्टर असतील, कमिशनर असतील यांना निवेदन दिलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं जे सरकारने दिलेल्या घोषणा पाळल्या जात नाहीत हे आम्ही सांगितलेलं आहे। आणि याही पेक्षात मला मी सांगू इच्छितो की शेतकऱ्याचा फक्त 25% कापूस गेलेला आहे, 75% कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे आणि मका सुद्धा खरेदी झालेली नाही। आम्ही कलेक्टरच्या मागे लागून हे सुरू केलं होतं। मी स्वतः जिनिंग फॅक्टरीला जाऊन कन्नडच्या पाहिलं, तिथं कापूस गेलेला नाहीये, तिथं जिनिंग बंद पडलेली होती कारण ते तातडीने मोडलेलं होतं आणि मका केंद्र बंद होतं कारण त्या ठिकाणी बारदाना नव्हता। हे शासनाचं फेल्युअर आहे आणि म्हणून शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्यांना एक तर कर्जही मिळत नाही आणि आहे तो माल जात नाही। म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे की सरकारने जो शेतकऱ्याचा कापूस घराघरामध्ये पडलेला आहे
आणि जी मका घराघरात पडलेली आहे, जी हरभरा घराघरात पडलेला आहे, त्याचा पंचनामा करावा आणि त्या तेवढं किमान त्याच्या 70-80% तरी शेतकऱ्यांना लोन द्यावं, ही आमची मागणी आहे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसी यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूले. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.